फायनली विद्यार्थ्यांनो, जिल्हा परिषद भरतीच्या आनंदाची बातमी आलेली आहे विद्यार्थ्यांनो. लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे विद्यार्थ्यांनो, व कंपनीकडून परीक्षा घेण्यात येणार आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीची अपडेट पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ, अपडेट्सचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. तर चला विद्यार्थ्यांनो, अपडेट काय आलेलं आहे ते पाहूया. तर जिल्हा परिषदेच्या 13,000 पदांच्या भरतीच्या मार्ग मोकळा विद्यार्थ्यांनो. बरोबर, ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे विद्यार्थ्यांनो. सामान्य प्रशासन विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, तर अपडेट काय आहे विद्यार्थ्यांनो, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील 13,521 पदांच्या 3 वर्षापासून रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनो. बरोबर, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने पदभरतीला मान्यता दिली असून परीक्षेसाठी एका कंपनीची निवड केली आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, काय एका कंपनीची निवड करण्यात आलेला आहे. बरोबर, तर 20 लाखाहून अधिक अर्जदारांना दिलासा मिळाला आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनो, फडणवीस सरकारच्या काळात बरोबर ही मेगा भरतीची घोषणा करण्यात आलेली होती. बरोबर विद्यार्थ्यांनो, तर या परिषदेमध्ये एकूण 13,521 पदे बसणार आहेत. बरोबर विद्यार्थ्यांनो, तर या भरतीला अडचण काय होते विद्यार्थ्यांनो, महापरीक्षा. बरोबर, काय महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्याने पुढे सरकारने परीक्षेसाठी 4 खाजगी कंपन्यांची निवड केली होती. बरोबर, यातील न्यासा कंपनीसोबत ग्रामविकास विभागाकडे नवीन प्रक्रिया पूर्ण झाली होती. बरोबर विद्यार्थ्यांनो, मात्र न्यासा कंपनीसोबत करारही सरकारने रद्द केले. बरोबर, या कंपनीसोबत करार रद्द केल्याने विद्यार्थ्यांनो ही भरती रखडणे होती. बरोबर, जिल्हा परिषद भरतीमध्ये पुन्हा खोडा निर्माण झाला होता. बरोबर विद्यार्थ्यांनो, शासनाने आता नव्या 3 कंपन्यांची निवड केली असून त्यामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. किती विद्यार्थ्यांनो, 3 कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. बरोबर, तर पुढची अपडेट काय आहे विद्यार्थ्यांनो, लाखावर अर्ज आले होते विद्यार्थ्यांनो, म्हणजे जिल्हा परिषद भरतीसाठी 1 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. बरोबर विद्यार्थ्यांनो, तर एका उमेदवारास 3 ते 4 हजार रुपये खर्च करून विविध पदासाठी अर्ज केले होते. बरोबर विद्यार्थ्यांनो, वर्षभरापासून विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने जिल्हा परिषदेही भरती होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती. मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल नसल्याने रोष वाढला होता. बरोबर विद्यार्थ्यांनो, मात्र तांत्रिक कारणामुळे रखडलेल्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता सुकड म्हणजे मोकळा झालेला आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. बरोबर, तर सामान्य प्रशासन विभागाने भरतीला परवानगी दिली आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, शासनाने नव्याने नेमलेल्या 3 बरोबर काय 3 कंपन्यांपैकी एकाची परीक्षेसाठी निवड केली जाईल. बरोबर, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून लवकरच एका कंपनीची निवड करून भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. बरोबर विद्यार्थ्यांनो, ही एक अत्यंत आनंदाची बातमी होती विद्यार्थ्यांनो, जिल्हा परिषद भरतीसाठी. बरोबर, तर अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थ्यांनो, ही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहिजे. बरोबर, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता विद्यार्थ्यांनो, कारण की अशाच प्रकारचे अपडेटचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात. तर भेटूया पुढच्या अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद.